हेलो एवरीवन, आई विश यू अ व्हेरी गुड एंड प्राउड मॉर्निंग। प्राउड मॉर्निंग असं मी म्हणते आहे याचं कारण, नुकतंच मॅटरहॉर्न माउंटनवरती आपल्या भारताचा तिरंगा तर त्याची खूप सुंदर पद्धतीने रोषणाई करण्यात आली। ही जी रोषणाई आहे तर ती स्वित्झर्लंड या देशाकडून केली गेली। तर स्वित्झर्लंडनी असं का केलं आणि हा इव्हेंट ग्लोबली इतका महत्त्वाचा का आहे, तर याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन पुढच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला समजेल। लेक्चर खूप छोटं पण खूप इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग आहे, तर काळजीपूर्वक ऐका। तुम्हाला तर सर्वांनाच माहिती आहे की जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या देशांपैकी आपला भारत एक देश आहे, आणि आत्ता जगामध्ये 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे। आपण भारताचाच विचार केला तर भारतामध्ये जे कोरोनाचे पेशंट आहेत तर त्यांची संख्या आता 14,000 पेक्षासुद्धा जास्त झाली आहे। तर सध्या जगामध्ये या वैश्विक महामारीविरुद्ध लढण्यासाठी सगळेच देश पुढे येत आहेत आणि एकमेकांना मदत करत आहेत। संपूर्ण जगामध्ये कोरोनामुळे खूप गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, पण या परिस्थितीमध्ये जर आपण आपल्या भारताची भूमिका विचारात घेतली तर ही भूमिका खूप महत्त्वाची आहे आणि खूप पॉझिटिव्ह आहे। तुम्हाला तर ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे की भारताने अनेक देशांना हायड्रॉक्सोक्लोरोक्विन तर या औषधाची निर्यात केलेली आहे। जगामध्ये या औषधाचं जे प्रोडक्शन होतं तर या प्रोडक्शन करणाऱ्या देशांमध्ये भारताचा जो वाटा आहे तो खूप जास्त आहे। भारत एक मोठा उत्पादक देश आहे आणि सध्या या औषधाची निर्यात भारताने मोठ्या प्रमाणावरती करायला सुरुवात केली। आपल्याला माहिती आहे की आपला देश हा विकसनशील देश आहे आणि इतर जे युरोपीय विकसित देश आहेत तर त्यांच्या तुलनेमध्ये भारतासमोरची जी चॅलेंजेस आहेत तर ती खूप जास्त आहेत। पण असं असलं तरीसुद्धा भारताने एक पॉझिटिव्ह आणि एक रिस्पॉन्सिबल देशाची जी भूमिका आहे तर ती नेहमीच बजावलेली आहे आणि या परिस्थितीमध्ये सुद्धा भारताची तशीच भूमिका आहे। इवन आपल्या गव्हर्नमेंटनी जो लॉकडाऊनचा डिसिजन घेतला तो सुद्धा खूप योग्य आणि मेन म्हणजे एक प्रॉपर टाईमवरती घेतला, कारण त्याच्यामुळे आपल्या देशामधले जे नागरिक आहेत तर त्यांचं तर या कोरोनापासून संरक्षण होणारच आहे, पण जर आपण ग्लोबली विचार केला तर भारतीयांपासूनसुद्धा इतर कोणत्या देशातील लोकांना याचा प्रादुर्भाव होऊ नये, तर या दृष्टिकोनातूनसुद्धा हा जो लॉकडाऊनचा डिसिजन आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे। तर एकूणच या परिस्थितीमध्ये भारताने खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी बजावलेली आहे आणि त्यामुळेच या कोरोनाविरुद्ध लढाईमध्ये आम्ही भारतासोबत आहोत आणि भारताला या लढाईसाठी शक्ती मिळो। तर ही जी सदिच्छा आहे तर ती स्वित्झर्लंड या देशाने व्यक्त केली आणि आपल्या या ज्या गुड विशेष आहेत तर त्या पोहोचवण्यासाठी म्हणून मॅटरहॉर्न हा जो पर्वत आहे तर या पर्वतावरती आपला जो तिरंगा आहे तर त्याचं जे लाईट प्रोजेक्शन आहे तर ते स्वित्झर्लंडकडून करण्यात आलं। ओके, तर हा एक खूप महत्त्वाचा आणि ग्लोबलीसुद्धा खूप इम्पॉर्टंट असा इव्हेंट आहे, तो आपल्याला व्यवस्थित माहिती असावा। मला माहिती आहे की लेक्चरच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, तो म्हणजे की हा जो मॅटरहॉर्न पर्वत आहे तो एक्झॅक्टली आहे कुठे। ठीक आहे, तर युरोपमधला जो आल्प्स पर्वत आहे तर या आल्प्स पर्वतरांगांमधला एक पार्ट तो म्हणजे हा मॅटरहॉर्न माउंटन। ओके, जर आपण आल्प पर्वतरांगांचा विचार केला तर फ्रान्स, त्याचप्रमाणे स्वित्झर्लंड, इटली, मोरोक्को, जर्मनी, ऑस्ट्रिया आणि त्याचप्रमाणे स्लोवेनिया, तर या देशामध्ये ही जी पर्वतरांग आहे तर ती पसरलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर आपण स्विस आल्प्स तर हा जो पार्ट आहे तर त्याचा विचार केला तर या स्विस आल्प्समध्ये हा जो मॅटरहॉर्न माउंटन आहे तर त्याचं लोकेशन आहे। ठीक आहे, जर आपण अजून थोडंसं इन डिटेल या माउंटनबद्दल इन्फॉर्मेशन बघितली तर एक्झॅक्टली स्वित्झर्लंड आणि इटली तर या दोन देशांची जी सीमा आहे तर या सीमेवरती हा जो पर्वत आहे तो आहे आणि त्याची जी उंची आहे तर ती आहे 4,478 मीटर। ठीक आहे, तर ही सगळी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा आणि आल्प्स पर्वत हा कोणत्या देशांमध्ये आहे तर ही इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला माहिती पाहिजे। आणि जर आपण ओव्हरऑल संपूर्ण आल्प्स पर्वतरांगांचा विचार केला तर आल्प्समधलं सर्वात उंच शिखर कोणतं असं जर मी तुम्हाला विचारलं तर तुमचा आन्सर काय असेल, तर माउंट ब्लॅक। ठीक आहे, की ज्याची उंची 4,809 मीटर आहे। ओके, तर एक गोष्ट तर आपल्याला समजली की मॅटरहॉर्न माउंटन हा काय आल्प्समधला सर्वात उंच नाही आहे किंवा सर्वात उंच शिखर नाही आहे, पण
माउंट ब्लॅकच्या खालोखाल त्याची उंची आहे आणि या पर्वतावरती आपल्या देशाचा हा जो तिरंगा आहे तो प्रोजेक्ट होणं तर ही भारतीयांच्या दृष्टीने खूप आनंदाची आणि अभिमानाची अशी गोष्ट आहे. आणि जर आपण संपूर्ण जगाचा विचार केला तर भारतासोबतच काही असे निवडक देश आहेत की ज्या देशांचे जे राष्ट्रध्वज आहेत तर त्याचं प्रोजेक्शन या पर्वतावर केलं गेलं, जसं की अमेरिका, त्याचप्रमाणे UK आणि जर्मनी, जपान. तर ह्या काही देशांसोबतच आपल्या भारताचा जो तिरंगा आहे तो या पर्वतावरती प्रोजेक्ट केला गेला. ठीक आहे, तर भारताच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट असा हा इव्हेंट आहे, तो तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे. ठीक आहे, आणि या इव्हेंटशी रिलेटेड अजून एक महत्त्वाचा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा की जसं मी तुम्हाला म्हटलं की भारताचा जो तिरंगा आहे तो एका लाईट प्रोजेक्टरच्या माध्यमातून या पर्वतावरती प्रोजेक्ट केला गेला. तर लाईट आर्टिस्ट गॅरी हॉफस्टेटर तर यांच्या संकल्पनेमधून ही जी रोषणाई आहे ती करण्यात आलेली होती. आणि त्याच पद्धतीने ही जी इमेज तुम्ही बघताय तर हा जो सुंदर अप्रतिम फोटो आहे तो ज्या छायाचित्रकाराने कॅप्चर केलेला आहे तर त्याचं नाव आहे गॅब्रियल पेरेन. ओके, तर कुणाच्या संकल्पनेमधून ही रोषणाई करण्यात आली आणि कोणत्या छायाचित्रकाराने ही जी इमेज आहे ती कॅप्चर केली आहे तर या दोनही व्यक्तींची नावं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, तर भारताच्या दृष्टीने आणि जगामध्येच हा एक इम्पॉर्टंट इव्हेंट झाला तर त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. लेक्चर कसं वाटलं हे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. लेक्चरच्या शेवटी तुम्हाला परत एकदा रिमाइंड करून देते की विजन स्टडीचं आपलं जे ॲप आहे तर ते आता तुम्ही गुगल प्लेस्टोरवरून डाउनलोड करू शकता. ॲपच्या माध्यमातून भरपूर स्टडी मटेरियल, PDF नोट्स आणि प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला अवेलेबल होतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना विजन स्टडीच्या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर अशांसाठी खूप चांगली संधी आहे की सध्या तुम्ही विजन स्टडीच्या प्रत्येक कोर्समध्ये 50% डिस्काउंटमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त गुगल प्लेस्टोरवरती जायचं आहे, आपलं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ॲपला एक छानसा 5-star रिव्ह्यू द्यायचा आहे. तुमचा जो रिव्ह्यू आहे तर त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करा आणि त्यानंतर जे डिस्काउंट कूपन तुम्हाला मिळेल तर त्याचा यूज करून तुम्हाला हव्या असलेल्या कोर्समध्ये तुम्ही 50% डिस्काउंटमध्ये ॲडमिशन घेऊ शकाल. ठीक आहे, फक्त तुमचा रिव्ह्यू सबमिट करण्याची जी लास्ट डेट आहे तर ती 26 एप्रिल आहे, तर हा पॉईंट लक्षात ठेवा. ओके, आणि तुम्हाला करंट इव्हेंटवरती डेली प्रॅक्टिस टेस्ट सॉल्व्ह करता येणार आहेत. या टेस्ट सगळ्या स्टुडंटसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहेत तर याचा नक्कीच लाभ घ्या. आणि प्रत्येक बुधवारी आणि प्रत्येक शनिवारी ज्या सब्जेक्टनुसार आपल्या टेस्ट होतात तर त्यासुद्धा सर्वांसाठी फ्री आहेत. त्या टेस्ट तुम्ही तुमच्या सवडीने इतर वेळेलासुद्धा देऊ शकता, पण जे शेड्यूल तुम्हाला बनवून दिलं आहे तर ते जर तुम्ही फॉलो केलं तर त्याचा नक्कीच जास्त फायदा तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये होईल. ठीक आहे, तर याच काही अपडेट्ससोबत आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू. अशाच पद्धतीने इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग जे इव्हेंट आहेत तर ते येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करू. ओके, थँक्यू.